दहिसर विधानसभेची उमेदवारी विनोद घोसाळकर यांना जाहीर झाली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. विनोद घोसाळकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एव्ही फॉर्म देण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना अखेर आता उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काही वेळापूर्वी अशा प्रकारची माहिती आली होती की घोसाळकर कुटुंबियांना एव्ही फॉर्म देण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये उमेदवारी नेमकी कोणाची हे घोसाळकर कुटुंबियांना त्याचा अधिकार देण्यात आला होता की कोणाला उमेदवारी घ्यायची यावर संदर्भात तेजस्विनी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर यांची नाव होती. मात्र अखेर आता जी माहिती इथे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना अखेर आता उमेदवारी जाहीर. विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोसाळकर यांना एव्ही फॉर्म देण्यात आला आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. उमेदवारी विनोद घोसाळकर यांना जाहीर झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. विनोद घोसाळकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एव्ही फॉर्म देण्यात आला. दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये आता विनोद घोसाळकर हे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनोद घोसाळकर हे उमेदवार असणार आहेत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.